पापा मोर यारे, 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 पापा मोर यारे। नमस्कार, मी विभव अभय पटवर्धन टिळकवाडीमध्ये राहतो। यंदा टिळक पंचांगाप्रमाणे 19 तारखेला आज 19 ऑगस्ट 2023 रोजी आमच्याकडे हरताळकांचं पूजन सर्व घरांमध्ये जे टिळक पंचांग वापरतात त्यांच्याकडे झालं। उद्या दिनांक 20 तारखेला आमच्या सर्वांच्या घरामध्ये टिळक पंचांगाप्रमाणे गणपती विराजमान होणार आहेत। आमची साधारण रत्नागिरी शहर आणि आजूबाजूचे खेडेगाव जसं पावस आहे, पावसच्या बाजूला मेरवी, कुर्द, गोळप अशा सर्व ठिकाणी टिळक पंचांगाप्रमाणे घरी गणपती आणणारे साधारण 150 ते 200 घरं असतील की जे आजही टिळक पंचांग वापरात आम्ही आणत आहोत। आणि त्याप्रमाणे गौरी विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 26 तारखेला ऑगस्टला गणपतींचं विसर्जन होणार आहे। 1.5 दिवसाचे गणपती आहेत ते 21 तारखेला विसर्जन होतील। आजही टिळक पंचांग पूर्वीपार आमचे पूर्वज वापरत आले त्याप्रमाणे आम्हीही टिळक पंचांगच अजूनही वापरात आणत आहोत। दरवर्षी जसे कॅलेंडर सेम असतात तसे यंदाच्या वर्षी दर 3 वर्षांनी ते 4 वर्षांनी टिळक पंचांग साधारण वावरामध्ये येतो। आणि यंदाच्या वर्षीला श्रावण महिने अधिक आला होता तर आम्ही टिळक पंचांग असणाऱ्या लोकांचा चैत्र महिना अधिक आहे, त्यामुळे चैत्र महिना येईपर्यंत अधेमध्ये येणारे सर्व सण हे टिळक पंचांगाप्रमाणे आमचे साधारणतः 1 महिना आधीच येणार आहेत। मग ते दिवाळी असेल, शिमगा असेल, कुठलेही सण असतील ते आमचे 1 महिना आधीच येणार आहेत। तर त्याप्रमाणे मनोभावे प्रत्येकजण आम्ही टिळक पंचांगाप्रमाणे वापरून गणपतीची सेवा आमच्या त्याने होईल तेवढी करत। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।